बातमी भाजप संदर्भातील भाजपच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये या बैठकीचं आयोजन करण्यात आलेलं आहे. विधानसभा निवडणुकीच्या तयारीचा आढावा देखील घेतला जाणार आहे. अमित शहा यांच्या समोर अनेक प्रश्न मांडण्यात येणार आहेत आणि याच प्रश्नाचं निवारण करण्यासाठी या बैठकीचं आयोजन करण्यात आलंय. मनोज दयाळकर आपले प्रतिनिधी जोडले गेलेले आहेत. मनोज, भाजपच्या निवडणूक समितीची बैठक होणार आहे, बैठकी संदर्भातील तपशील. नक्कीच तेजस, आपण बघितलं आगामी विधानसभा निवडणूक आता समोर आलेली आहे आणि यासाठी आता सर्वच पक्ष जोरदार तयारीला लागले आहेत. त्यामध्ये भाजप पक्षाने देखील कंबर कसलेली आहे. भाजप पक्षाकडून जोरदार तयारी ही विधानसभासाठी केलेली जात आहे आणि आपण बघितलं यासाठी भाजपकडून बैठकावरती बैठका घेतले जात आहेत आणि आज आपण बघितलं निवडणूक समितीची बैठक ही भाजपकडनं बोलवण्यात आलेली आहे. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये ही बैठक बोलवण्यात आलेली आहे. या बैठकीमध्ये आपण बघितलं विधानसभा आगामी विधानसभा निवडणुकीचा आढावा घेतला जाणार आहे. तसंच आपण बघितलं जी आगामी विधानसभेची यादी आहे त्याबाबत देखील या बैठकीमध्ये चर्चा केली जाणार आहे आणि याचा संपूर्ण जो विधानसभेचा आढावा तो संपूर्ण घेऊन जे गृहमंत्री आहेत, केंद्रीय गृहमंत्री अमित शहा जे महाराष्ट्राच्या दौऱ्यावरती येणार आहेत, त्यांच्यासमोर संपूर्ण अहवाल हा सादर करण्यात येणार आहे. कारण की आपण बघितलं तर महायुतीचं सरकार आणि महायुतीच्या सरकारमध्ये तिन्ही पक्षांना जागा वाटप ही आता झालेली आहे. कुठेतरी म्हणजे आपण बघितलं तर 60% जागा वाटपचा फॉर्म्युला हा पूर्णपणे तयार झालेला आहे आणि त्यामध्ये कुठेतरी पुन्हा तिन्ही पक्षांमध्ये काही गडबड होऊ नये यासाठी जे अहवाल मांडण्यात येणार आहे त्यामुळे अनेक प्रश्नांवरती या बैठकीमध्ये निवारण केली जाणार आहे, चर्चा केली जाणार आहे. धन्यवाद मनोज आपण दिलेल्या सविस्तर माहितीसाठी. बातमी संदर्भातले अपडेट वेळोवेळी जाणून घेऊ.